नमस्कार मित्रांनो, अरे एका पाणी ठीक आहे. कुठलं गाव आहे? नारायणगाव. आम्ही आज कुठं भंडारदऱ्यासाठी निघालो आहे, अशी सुरुवात होती आमची. भंडारदऱ्यासाठी निघालो आहे आणि नारायणगावला आता थांबलो नाश्त्यासाठी. नाश्ता सुरू झाला आहे आमचा. आता इथे नाशिक पुणे हायवेमधून आपण लेफ्ट घेतलाय कोटा गावातून आणि आपण आता आंबी तुम्हाला गावाजवळ आहोत. आंबी तुम्हाला गाव आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर डॅम आहे. सो आता आम्ही जिथे थांबलोय हा एरिया पण खूप छान आहे आणि इथनं डॅम आत्ता दिसतंय. सो आम्हाला जायचं आहे तिथे. एक्झॅक्टली या साईडला डॅम आहे, तिथे जायचं आहे आम्हाला. इथनं दिसताना हे जवळ दिसतंय पण फिरून जायचं आहे खूप, ह्या रूटनी जायचं आहे. सो 15 किलोमीटर आहे मंडळी फोटोशूटच्या मागे लागलेली आहे. चला मंडळीकडे जाऊ, बघू काय करताय. झालं का रे फोटोशूट? अरे त्या बदाण्याचे पण फोटो काढावे कोणीतरी. कोणाचे फोटो काढायचे? डोंगर दऱ्यांमधून असलेल्या प्रवासाने डोळे सतत चहूबाजूंना भिरभिरत राहतात. निसर्ग सौंदर्याच्या याच देणगीने भंडारदरा तसे वर्षभर येण्या जाण्यासारखे. आता डॅमच्या जवळ पोहोचलेला आहे, त्या साईडला डॅम आहे. आता बोटिंग डॅम पार करून त्या साईडला जायचंय आणि आम्ही ज्यांच्या थ्रू जातोय त्यांना फोन करा. कोणाला फोन करायचा? लालूंना फोन करायचा. लालूंना कॉल कर. एकदा लालूंना कॉल. तू कोण आहे? ठीक आहे, तुझं नाव काय? अभिजित. अभिजित, बरं ठीक आहे. आम्ही आता अभिजितला भेटलो आहे. ये ना 2 मिनिटं आपण बोलू, तुझ्या तू फोन करतो. बरं आता तिकडे मला सांग चार्जिंगचं कसं आहे? चार्जिंग लाईटच नसते तिथे. काहीच नसते का? लाईट बीट नसते. बरं तुमच्या आपल्याला कुठं जायचं आता? लालू साहेब ते सतीश ह्या डोंगराच्या तिथं जायचं त्या साईडला. 10 मिनिटं ओके. आणि जेवणाचं पण तिकडं सगळं आहे ना? ठीक आहे, पुण्यावरून त्या साईडला जायचंय. कसं करायचं? 10 मिनिटं तिकडे पोहोचणार आहे बोटिंगने. खरे तर भंडारदऱ्याभोवतीचे हे सारे डोंगर राकट अंगावर येणार आहे. उन्हाळ्यात ते अधिक भयान राक्षसी भासतात, पण तेच पाऊस सुरू झाला की त्यांचे ते राकट पण गळून पडते आणि त्यांच्यात हिरवाईचे तारुण्य संचारते. विविध रंगांची आकाराची रानफुले त्याला आणखी सजवतात. पावसाच्या मध्यापर्यंत हे हिरवे डोंगर जांभळे निळे भासू लागतात. सारे चित्र मोरपंखी स्वप्नवत होते. भंडारदऱ्याच्या सभोवतालच्या डोंगरांनाही त्यांच्या ओळखी. भंडारदऱ्याच्या डाव्या बाजूने सुरुवात केली तर रतनगड, अलंग, कुलंग आणि मदनगड असे वर्तुळाकळ मार्गात एक एक गड कोट लागतात. ओके, 6:15 झाले. 6:15 वाजता आम्ही आता या डॅमच्या या टोकाला आम्ही पोहोचलोय. सो आता बोटिंगने जिथे आम्ही स्टे करायला जाणार आहे, स्टे करणार आहे तिथे बोटिंगने जातोय. 10 मिनिटात तिथे पोहोचणार आहे. आणि अप्रतिम एकदम मस्त आणि थंडी मस्त आहे. म्हणजे कडक थंडी आहे. जिथे आम्ही स्टे करणार आहे तिथे थांबलोय, तिथे आलोय. बस हे आमचं ठिकाण, इथे थांबणार आहे. सो फायनली आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलोय आणि लोकेशन पण खूप छान आहे, सुविधा खूप छान आहे, सगळं काही एकदम व्यवस्थित आहे, मस्त आहे. तर सुविधाबद्दल आपण बोलू नंतर थोड्या. पण लोकेशन सगळ्यांना आवडलंय. हे हा स्वप्नीलच्या चेहऱ्यावरचा एक्सप्रेशन सांगेल की लोकेशन क्लास लोकेशन आहे. इतकं अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य आहे. बाजूला कळसुबाईचा आशीर्वाद आहे. छान इथे राहायला छान 2-3 टेंट आहेत. याच्यापेक्षा चांगला अनुभव आणि इतकी चांगली व्यवस्था होऊ शकत नाही.
छान बार्बेक्यू साठी इथे अरेंजमेंट केलेली आहे. आम्ही आणि एकदा तरी या सगळे विथ फॅमिली विथ फ्रेंड्स आणि आता या व्हिजिट करा. फिश पकडण्यासाठी रॉड वगैरे आणि आताच आम्ही ट्राय करणार आहे. जर भेटलीच तर नक्कीच तुम्ही इथे बघू शकता. आपण ट्राय करून हा एक्सपर्ट आहे या गोष्टीमध्ये. हा जेव्हाही टाकतो ना हे याला 15-20 भेटतात असं हा म्हणतो. बघू किती भेटतात आपण चेक करू. तुम्हाला मी दाखवू नेमकं किती. भदाणे काय करतोय मध्ये? काय मॅसेज चेक करतोय. बस तू सोड ते मोबाईल सोड. तू आता निसर्गाचा आनंद घे थोडा. स्वप्नील पूर्ण तयारीने आलाय बाबा. काय मग सापडते की नाही होईल का बे? सापडत जाऊ दे. तू सेट होते का पहिले सांगते. लाव का मला. मी काय म्हणतो तिथं एखादी आपली नदी बघायची. नदीच्या तिथंच बघा. काय सापडत नाही याला. इथंच पडलं ते. मग त्यालाच मासे सांगितले असते. घेऊन आले असते ते मासे. सापडतोय. ओपन करून काढून घे ना सगळं. इरणीच्या देवा तुला पता नाही आग लावशील बरं का सगळीकडे. हे आणा लवकर लावल्या. आणि हे कॅमेरावाले भिजलं नाही पाहिजे. भिजलं नाही पाहिजे. स्टार्टअप म्हणून हे चिकन आणून देते. मसाला पण आपल्या मर्जीनुसार त्यांनी आपल्याला स्पायसी पाहिजे. मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. करून ठेवलेलं आहे. आता मी हे काडीमध्ये हे सगळं एक एक पीस घुसवतो आणि मग आपण इथे माझा बिगी काहीतरी हायरे पक्षी काय रात किडे हे बघ जर आलं बघ ते पक्षी हे बघ खारे आला कोणते चायनीज कोणी ते मसाले टाकले ना बरोबर. तू मसाला नाही टाकला पूर्ण कमी टाकला. पनीरला लागेल. यस नंबर एक माझं का नाही यार. यार बरोबर बरोबर काय ते विजल नको. तू पहिले उलट फिरवलं रे. पूर्ण टाक ना. पूर्ण टाक ना. एक नको. सर खादा असं खादा. खायला कायमचा आदू करून घे ना. राहुल टाक. ते राहुल हाताने कर ना. ते अरे बाबा उगळतय ते खाली. तू कपडे नाही. आय एम टोटली डिसअपॉइंटेड. पकड. मॅनेजमेंटच गलत आहे. हे तू एक हातात पकडे. केलं सर. जाऊ सर. घे आता. घे आणखी. दुसऱ्या हातात घे आणखी. टाक ना तू. लाव ना तू. लाव ना त्याच्यावर. ठेव ना डायरेक्ट. अरे अरे ते बस जळून जाईल रे. असं ठेवा ना. उभं ठेवा ना बे. सो आता 10:29 झालेत. आता आम्ही जेवायला बसतोय. जेवायला व्हेज आणि नॉन व्हेज. व्हेज मध्ये काय रे सूरज? व्हेज मध्ये पनीर आहे. पनीर आलू बटाटा आहे. आणि एक नंबर दिसायला तर एकदम भारी दिसतंय. एक नंबर टेस्ट पण भारी आहे. इकडे का तिकडे का? वाह. तर तरी ह्या चपात्या प्लस भाकरी यांची सर्विस खरंच खूप आहे. लोकल भात बघा. लोकल भात चला. आता आम्ही आमचं डिनर करतो. 10:29 झालेत. बाकी आपण संपवतो इकडे. थोड्या वेळात बोलू. जबरदस्त थंडी आहे. तुम्ही मी जे बोलतोय त्याच्यावरनं तुम्ही समजू शकता. थंडी खूप आहे आणि गार हवा पण आहे. दव पडलंय सगळीकडे. सो चला बाकी सगळ्या मंडळींना आपण आता उठू. उठ रे सूर्य. उठ. काढ सगळं. ते कशी झाली भाऊ झोप? कशी झाली? घुरत होता तो रात्री माहिती. सगळे उठून तिकडे गेलो माहिती झोपायला. चला उठा. उठ रे. चल त्याला उठव. चलो पाल.
चल उठ अवे, लाईफ जॅकेट पण देणार आहेत. उठ त्याला उठव, पहिले बाहेर काढ रे. उच चल 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 उठ लवकर चल. आता जो खाली बोललाय ना रे, उठ रे. याला उठ, बदाने मध्ये जाय. राहुल उठ. ए राहुल, अबे सगळ्यात पहिले झोपला तू माहित आहे का? हा किती वाजता झोपला माहित आहे का? अरे हा चल तू हे दे, दोन शब्द दोन शब्द बोल. कसा वाटतंय, थंडी कशी वाटते सांग. सर्व मित्र आणि गुरुवर्य बोलू शकत नाही, थंडी वे हात. ते तर आपल्याला दिसली पण नाही रात्री. ऍक्च्युली जिथे थांबलोय तो एरिया खूप मोठा आहे मित्रांनो, आणि खूप छान आहे. डॅमच्या त्या साईडला, बॅक साईडला काय म्हण, पहाडी आहे आणि जंगल आहे सगळं. सो आपण थोडं बघूया एरिया कसा आहे, सगळं फिरून येऊ आपण. लाकडं घेऊन आलोय शेकुटीसाठी परत. मासे लय भाजी, मासे अजून भेट. आता मासे भाजायचे आम्हाला त्या शेकुटीत. एकाच वेळेस गेले पाहिजे. हा चला रे. ए त्यानंतर हसलो कोणतरी, चिटिंग करत होता. नाही नाही चिटिंग नाही, मीच हसलो रे. अबे अरे अरे ए ए बिल्डर बिल्डर, अरे तू हाय का मेला बघा. पोहे आलेले तुझीच पाठवू का, सगळ्यांचे पाठवतो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तिकडं समोरच्या साईडला त्यांच्या त्या घराच्या वरच्या साईडला थोडं राऊंड मारून येऊ आम्ही, फिरून येऊ. सो तिकडे पण बघू कसं आहे ते. अरे कांदा पाहिजे होता यार, थोडासा सांबर पाहिजे. रात्री जर रस्ता दिला असता तरी चालणार, सांबर पाहिजे. रस्ता पोळे झाल्या, तर्री पोळे. नाश्ता करून झाल्यानंतर आता बोटचा एक राऊंड मारायचा आम्हाला. बदाने चलो 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 दिल्ली. पहिले कुठून येणार आहे अभिषेक? पहिले इकडे ना. अबे इकडच्या या साईडला नेलं, ऑपोजिट साईडला चाललो आपण. ओके चाललो बरोबर. नाही वाजलेत, 10 वाजलेत. नाश्ता झाला, एक राऊंड करून झाला बोटिंगचा, आता ट्रेकिंगसाठी जातोय आम्ही. जे बोललो ना सकाळी, एक समोरच एक मोठा पहाड आहे, सो तो ट्रेक करणार. आमचा आजचा ॲक्च्युली
कळसूबाई आणि कळसूबाई किंवा संधन व्हॅली या दोन्हीपैकी एक करायचा प्लॅन होता, पण प्रॉब्लेम असा झाला की आम्ही खूप लेट झालो त्याच्यामुळे जवळच्या जवळच जायचा प्लॅन केलेला आहे. एक साधारण 1-2 तासाचा ट्रेक आहे, तर ते ट्रेक करू. ट्रेक केल्यानंतर मग परत खाली येऊ, जेवणाची ऑर्डर दिलेली आहे यांना, सो जेवण करू आणि निघू. सो लेट्स गो. आमचा ट्रेक पूर्ण कम्प्लीट करून झालाय, खाली आलो जिथे स्टेला थांबलो तिथे झालो आहे. त्या दिवसांमध्ये पण या इव्हन तो पावसाळ्याच्या टायमामध्ये सुद्धा इथे येऊ शकता. सो आता आम्ही थोडा वेळ क्रिकेट खेळून आणि निघू.